नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण ओल्या नारळाची करंजी बघणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, एक नारळ घेतलाय बघा खिसून, त्याचं पाठीमागचं काळंवालं काढून घेतलेलं आहे आणि बारीक खिसून घेतलं आहे। अर्धी वाटी गूळ आहे, गोडीप्रमाणे घ्या। खसखस घेतली 2 चमचे भाजून आणि त्याच्यामध्ये 2 वेलची आणि थोडंसं जायफळ, हे तिन्ही मिळून मी बारीक करून घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। बदाम आणि काजू घेतलेले, 5-6 बदाम आणि 5-6 काजू मी खिसून घेतलेले आहेत। थोडंसं मीठ आणि तूप मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया। तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे। गॅस एकदम बारीक करायचा आणि हे ओलं खोबरं आपण त्याच्यावर चांगलं भाजायचं। 2 मिनटं बघा एकसारखं मी बारीक गॅसवर भाजत आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। गॅस बारीकच करायचा, फास्ट नाही करायचा। ह्याच्यामध्ये खसखस, वेलची, जायफळ पूड मी भाजून कुटून घेतलेले, चांगलं मिक्स करूया। आणि ह्याच्यामध्ये आपण तुमच्या गोडीप्रमाणे घ्या, अर्धी वाटीला बी कमी, एक नारळ किसलेला आहे तर अर्धी वाटीला बी कमी गूळ आहे, मी बारीक करून घेतलेलं आहे बघा। ते बघा चांगलं मिक्स केलेलं आहे आणि गॅस अजून पण बारीकच आहे, फास्ट गॅस करायचं नाही, बारीकच गॅसवर करायचं। आता ह्याच्यामध्ये हे बदाम काजू मी बारीक किसून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ, हे चांगलं आपण परतून घेऊया, कारण आपला गूळ आहे ना, त्याचं हे वस्तर पाणी वस्तर थोडंसं चांगलं परतून घ्यायचं, एकदम सगळं एकजीव झालं पाहिजे असं परतून घ्यायचं। हे बघा एकजीव सगळं झालेलं आहे, एकदम सुक्कं झालेलं आहे, तर असं परतून घ्यायचं, एकदम घट्ट झालं पाहिजे। आता हे आपलं करंजीचं सारण झालेलं आहे, आता हे मी थंड करायला ठेवते। आपण आता करंजीसाठी पीठ मळून घेऊया, त्यासाठी 1 वाटी मैदा आहे बघा, अर्धी वाटी बारीक रवा, एकदम बारीक रवा आहे। 1 वाटी घेतलं तरी चालतं आणि थोडंसं मीठ आहे। आता हे कालवून घेऊया आपण, चांगलं कालवून घेतलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम चांगलं तूप ओतून घेऊया, कडकडीत गरम केलेलं आहे, 1 चमचा तूप आहे। आता हे मिक्स करून घेऊया, मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे, त्याचा बघा असा गोळा बनतो आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं, पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे। हे बघा असं घट्ट मळून घ्यायचं एकदम, आणि ह्याच्यावर थोडीशी तुपाची धार टाकून 1 अर्धा तासासाठी आपण ना हे झाकून ठेवूया पीठ, म्हणजे चांगलं आपलं पीठ फुलेल। पीठ बघा मी भिजत ठेवलं होतं आणि मी जरा टेचून घेतलेलं ह्याला ठोंब्याने, आणि आपलं सारण करंजीचं। आता हे घेऊन ह्याचे ना छोटे छोटे गोळे करायचे, आपल्याला छोटी मोठी जशी करंजी पाहिजे ना तशा टाईपमध्ये। हे बघा छोटी आकाराचे करून घेतलेले आणि मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, बारीक गॅसवर आहे, चांगलं गरम होईल आपलं तेल, चांगलं गरम झालं पाहिजे। आणि आपण चमच्याने सारण बघ, आता ही लाटी मी हातात घेतलेली आहे, सारण बघा 1 चमचा टाकलेला आहे, बंद करून घेऊया। साईडनं चांगलं दाबून घ्यायचं आणि ह्यानं फिरकीनं फिरवलं तरी चालतंय, किंवा हा फोकनं आपलं अशी डिझाईन करून घेतली तरी पण चालेल।
आता ह्या अशा पद्धतीने मी बाकीचे पण बनवून घेते. मी बघा हे चार बनवून घेतलेले आहेत आणि आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर गॅस एकदम बारीक करते आणि आपण हे बारीक गॅसवर तळून घेऊया. दोन दोन टाकून तळून घेते. चांगले खुसखुशीत होतात. तुम्ही जर एक वाटी मैदा एक वाटी रवा घेतला तरी चालते, पण बारीक रवा टाका, कारण जर मोठा रवा टाकला ना तर पीठ भिजायला वेळ लागतो. एकदम कडक असा खुसखुशीत बघा ह्या चांगल्या होणार. आता हे बघा आता दोन्ही साईडून मी चांगले भाजून घेतलेले आहेत. पाठीमागनं पुढं चांगले तळले गेलेले आहेत. जास्त पण लाल करायचे नाही आहेत. आणि ह्या करंज्या ना 4 ते 5 दिवस राहतात, कारण ह्यात वडलं खोबरं आहे. मी जर तुम्हाला सांगितलं 8 दिवस 10 दिवस तर ती खवट लागेल, त्यामुळे तुम्ही 4 ते 5 दिवसात बनवलं तर संपून टाका. हे बघा एकदम कडक अशा छान अशा बनतात. जास्त लाल बी करून काय उपयोग नाही आहे, असे चांगले भाजलेले आहेत. रव्याचे रवा टाकल्यामुळे ना एकदम कडक आणि छान बनतात. आता ह्या बाकीच्या मी तळून घेते. बघा किती छान अशा खोकतात एकदम. आणि खायला एवढे चवदार लागतात ना. दोन्ही साईडनं पण चांगले भाजले बघा. आणि तेल पण राहत नाही जास्त. हे बघा आता हे चारी पण मी तळून घेतलेले आहेत, अशा खुसखुशीत झाल्यात. बघा अशा फुगल्यामुळे बी करंजी ही फुटलेली पण आहे, पण आपलं सारण काय बाहेर येत नाही आहे, कारण ओल्या नारळाचं आहे हे. आणि एकदम खुसखुशीत होतात, चवदार होतात, खायला चांगले लागतात. हे 5 ते 6 दिवस राहतील, ह्याच्यापेक्षा जास्त राहू शकत नाहीत. जर तुम्हाला माझ्या जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, प्लीज कमेंट करा, शेअर करा.